आपण घ्यायची आहे पंचवटीची नाही चला सामना चालू करायचा आहे पहिला चेंडूवर पहिली धाव काढली जयेंद्र वर्सेस जयेंद्र दोन्ही फलंदाजी मार्कवर मला या संघाचा सुमित कोच आहे का आणि सुंदर एटा खेळून काढला एक धाव डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्या सुंदर एटा खेळून काढला वैस काय रनिंग मिटून नव्हते एक टाळ्या झाल्या पाहिजे एक धाव पूर्ण केली तीन चेंडू तीन धावा फलंदाज बाद पहिला गडी बाद झाला तीन या धाव संख्येवर आणि मला वाटतं धावचे चेंडू झालेत माझे स्कोरर मला सांगतील पाच चेंडू तीन धावा दोन गडी बाद आणि फलंदाजी मार्कवर येतील हिमनची जागा सांभाळायला पांडुरंग 45 नंबरची जर्सी पाच चेंडू झालेत पुढचा चेंडू आणि एका षटकानंतर धावसंख्या झाली चार दोन गडी बाद आणि जयेश गोलंदाजी मार्कवर सुंदररित्या चेंडू टाकला आणि चांगल्या फलंदाजाला तो खेळता आला नाही आणि चेंडू निर्धाव गोलंदाजी मार्कवर जयेश सुंदररित्या टोळवला काय बघतोय पंचांचा निर्णय गेला आमच्यापर्यंत आणि पंचांचा निर्णय दोन सहा तिसरा चेंडू आणि निर्धाव एक निर्धाव चेंडू तुम्हाला अपयशाकडे नेईल तर एक धाव तुम्हाला यशाकडे पुढचा चेंडू काय करतो पाहूया सुंदर हात हलक्या हाताने खेळून काढला तू तू मे मे मध्ये फलंदाज बाद बाद होता होता वाचलाय पाचवा चेंडू मला वाटतं आज सुद्धा निर्धाव पाच चेंडू शेवटचा चेंडू म्हणजे दुसऱ्या शतकातला अंतिम चेंडू आणि डेड बॉल सुंदर गोलंदाजी तो सुद्धा निर्धाव म्हणजे सहा चेंडू धावा दिल्या दोन आणि शेवटचं म्हणजे या सामन्यातल्या या इनिंगचं अखेरचं शतक हाताळेल तो जितेंद्र गोलंदाजी मार्कवर पुढचा सामना कोणाचा पांडुरंग फलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर जितेंद्र काय करतो पाहूया आणि काय ग्रीप झाला चेंडू शेनवान सुद्धा लाजलाच त्या लेग स्पिनला एवढ्या वयात एवढा डीजेला संधी दिली
संघाची जागा सांभाळेल विश्वनाथ आणि पंच निर्णय देतील आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आला. चेंडू नो म्हणजे एवन प्लस वन, दोन धावांची भर पडली. काही करा, बॅट सोडू नका. पुन्हा एकदा नऊ धावसंख्या आली, नऊ एका चेंडू नंतर धावसंख्या नऊ. जैन पहिल्या चेंडू पासून फलंदाजी मार करू बा आणि षटकाराला किंमत नाही. आता मला वाटतं अंकेश आकेश चल सायन्स वर्क चेंडू शोधायचा आपल्याला. आता बॉल बघ, जुना बॉल द्यायचा, जुना दिला. दोनच बॉल झाले, दोन चेंडू, धावसंख्या झाली ती माझ्या स्कोर मला सांगता जिथे 10-9. आकेश फलंदाजी मार्कवर सुंदर लिटा टोळवला, एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली डबल फेवर मध्ये म्हणजे 10. दोन चेंडू नंतर धावसंख्या झाली 10, तीन चेंडू नंतर धावसंख्या 10, शेवटचे तीन चेंडू शिल्लक या षटकातले. आणि मला वाटतं पंच निर्णय नक्की देतील, कारण गोलंदाजाला माहित आहे मी अतिरिक्त धाव दिली. आणि नो इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये मोहम्मद समी पाकिस्तानच्या गोलंदाजाने 17 चेंडूचं शतक हाताळलं होतं. आणि पुन्हा एकदा नो, मी मगाशी म्हणालो 17 चेंडूचं शतक हाताळलं होतं, ते शतक पूर्ण करतो का रेकॉर्ड म्हणतात ते तुटण्यासाठीच. आणि धावसंख्येत भर पडली, एका धावाने धावसंख्या झाली 15. चार चेंडू 15 धावा, शेवटचे दोन चेंडू शिल्लक. आणि धावसंख्येत भर पडली, रनआउट होता होता होतला, जीवदान मिळालं. संधीचं सोनं करेल का आकेश? आकेशने चौकार मारला तर नक्कीच खेळाडू कक्षामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल, पण वातावरण निर्माण करता आलं नाही आकेशला. आणि षटकाची समाप्ती झाली, तीन षटक, धावसंख्या झाली ती 17, 18 धावांची गरज. खूप सुंदर गीत वाजवलं तुम्ही, दोस्ती जीवना आणि सुपरस्टार. 40+ चा सामना होईल, हा सुद्धा सॉरी रेग्युलर सामना चालू होईल आपला. दोस्ती जीवना आणि सुपरस्टार यांच्यात लढा होईल, पुढचा सामना होईल. दर्यावरती चषक 2021 मुळगाव कोळीवाडा श्रीवर्धन येथे सामन्यासाठी PMC केबल नेटवर्क यांच्याकडून वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. हे सामने PMC केबल नेटवर्क चॅनल नंबर 16 लोकल चॅनल नंबर 4 या वर दिसत आहेत. हे थेट प्रेक्षेपण PMC केबल नेटवर्क मार्फत श्रीवर्धन वालवटी आरवी दिव्यागड डांडगुरी बोर्ली भरोटकोल आदगाव कुडगाव दिघी तसेच जसवली गालसुरे निगडी सायगाव कोलमांडला या गावापर्यंत पोहोचत आहेत. धन्यवाद PMC केबल. या स्पर्धा आमच्या लोकांच्या मनात नाही तर त्यांच्या टीव्हीत नाही तर मनापर्यंत नक्कीच पोहोचवल्यात तुम्ही, तुमचे आभार. खरोखरच एक नाही दोन नाही तर तब्बल 15 गावांमध्ये हे सामने टीव्हीवर थेट प्रक्षेपण दाखवले जात आहेत, टेलिव्हिजनवर दाखवले जात आहेत PMC केबलच्या माध्यमातून. धन्यवाद PMC. आणि पहिलं सत्र मला वाटतं संपलेलं आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 17 धावा, 18 धावांची गरज आहे. हा सामना सुपरस्टार या संघाला जिंकण्यासाठी, सुपरस्टार संघाकडून उज्ज्वल आणि सुभाष.
उज्ज्वल आणि सुभाष दोन फलंदाज पहिलं षटक घेऊन आलाय. गणेश उजव्या हातानेच्या बाजूने गोलंदाजी करतो. पहिला चेंडू नो घोषित केलाय आणि हा एक विराट डेकोरेटर्स खणखणी चौकार. धावा मिळतायत उज्ज्वल साखरे ऑन द फायर. 40+ चा सामना. पहिला चेंडू दुसरा चेंडू गणेशाचा म्हणजे पहिला चेंडू पुन्हा इथं उत्कृष्ट फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. जर्सी नंबर 45 आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा धावून काढल्या. दोन धावा मिळवल्यात. या दोन धावांच्या मदतीने एका चेंडूवर 7 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत संघनायक. 3 षटकांचा सामना 18 धावांचं लक्ष आणि त्याच्यातील पहिल्या चेंडूवर 7 धावा. पुन्हा एकदा गणेश. आपल्याला माहितच असेल की ऑस्ट्रेलियाचा एक वेगवान गोलंदाज ब्रेटली याचा जर्सी नंबर 42 फुल टॉस चेंडू 42 ला पाठवले सीमारेषे बाहेर. उज्ज्वल ज्याच्या बॅट मधून दोन खणखणी चौकार निघाले होते असा उज्ज्वल पुन्हा एकदा फलंदाजीवर फुल टॉस चेंडू टॅप केला. चेंडू दर्यावरती क्लासिकल चौकार. डी डीजे मला वाटतं एका एक चेंडू बाकी आहे आणि एकाच धावेची गरज आहे. एक चेंडू बाकी आहे आणि एका धावेची गरज आहे उज्ज्वलने. मला वाटतं हा सामना एकाच षटकात संपवण्याचं ठरवलं होतं. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आणि आता एका षटकातच सामना संपलाय. 17-18 धावा एका षटकात बनवल्या. इथे सर्वात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अगोदर सांगायची गरजच नाहीये जयेंद्र. कारण सगळ्यांना माहिती आहे या सामन्याचा सामनावीर कोण असेल. तो असेल उज्ज्वल साखरे. चला या सामन्याचा सामनावीर म्हणजे तो सामना झाला 85 वर्सेस विजयी संघ. त्या विजयी संघाचा सामनावीर आणि सामनावीर पारितोषिक देतील जयेंद्र तेंडुलकर आणि खरोखर एका षटकात सामना संपवला. उज्ज्वल नावातच होत त्यांनी मैदानात उतरवलं. उज्ज्वल मॅन ऑफ द मॅचचा जो सामना झाला 40+ त्या सामन्याचा मानकरी उज्ज्वल. धन्यवाद उज्ज्वल. बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी. हे नंतर खरोखरच सांगण्यासारखं झालं तर आपण हे